बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र कायम आहे, त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात सर्वदूर पाऊस पडतोय. आजही कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पाऊस झाला, तर मराठवाडा आणि विदर्भातही काही भागांमध्ये जोरदार सरी पडल्या. हवामानशास्त्र विभागानं आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. मग हवामानशास्त्र विभागानं कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिलाय याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, रायसेन, मंडला आणि दुर्ग भागात आहे. तसंच हा पट्टा पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारं वाहत आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागातून असलेलं पूर्व पश्चिम वाऱ्याचं जोडक्षेत्र समुद्रसपाटीपासून 3.1 ते 7.6 किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र कायम असल्यानं राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जगबुडी, शास्त्री, वाशिष्ठी नद्या इशारा पातळीवरून वाहत असून किनारी भागात पूर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उगडले गेलेत. पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, तर सोलापूर जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हलकी हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर आणि धाराशिव या 5 जिल्ह्यांमधील 1-2 मंडळांचा अपवाद वगळता 295 मंडळात पावसाची हजेरी लागली गेली. त्यापैकी 94 मंडळात मध्यम ते दमदार पाऊस झाला. विदर्भातील अनेक भागांमध्येही पावसाचा जोर काहीसा जास्त होता, तर काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. तसंच काही भागांमध्ये पावसाची उघडीप होती. हवामानशास्त्र विभागानं आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, तसंच विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. तसंच विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर, तर कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबईत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामानशास्त्र विभागानं सोलापूर, सांगली, नगर, नाशिक आणि जळगावसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या माहितीसोबत तूर्तास इथेच थांबूया. हवामानाच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.